स्टार प्रवाह वाहिनीवरील दक्कनचा राजा ज्योतिबा या मालिकेत आजच्या म्हणजेच 5 नोव्हेंबर 2020 भागामध्ये रेणुका देवी, सप्तशृंगी देवी आणि तुळजापूरची भवानी यांच्यासोबत देवी अंबाबाई ज्योतिबा बद्दल संवाद साधताना दिसतील. अंबाबाई या ज्योतिबाच्या अस्तित्वाविषयी साशंक आहेत, मात्र त्यांना देवी सांगतील तो प्रकाश साधारण नव्हता, त्यामध्ये सकारात्मक ऊर्जा होती. तर ज्योतिबाला सुखरूप परतल्याचं पाहून ज्योतिबाच्या मित्रांना आश्चर्य वाटणार आहे. ज्योतिबाच्या वडिलांना बरं वाटावं यासाठी त्याची आई औषधी लेप आणि काढा करते, मात्र ज्योतिबा न आल्यानं तिच्या मनाची धाकधूक वाढलेली असते. दुसरीकडे रत्नासूर रक्तबीजाची आरती करतो, त्यावेळी त्याला जाणवतं काहीतरी गडबड नक्कीच आहे, त्यामुळे तो तत्काळ आरती थांबवतो. ज्योतिबाच्या आवाहनाला प्रत्युत्तर देणार असल्याचा तो संकेत देतो. तर ज्योतिबा घरी पोहोचताच वडिलांना स्वतःच्या स्पर्शाने तो ठीक करतो. ज्योतिबा घरी आल्याचं पाहून त्याची आई एका अर्थी सुखावलेली असते, मात्र ती ज्योतिबावर नाराज असल्याचंही भासवते. असुरांसोबत थेट आवाहन घेऊन स्वतःसह सर्वांचा जीव धोक्यात टाकत असल्याची जाणीव त्याला करून देते. ज्योतिबाच्या अशा वागण्यानं आई म्हणून आपला जीव किती वर खाली होतो याची कल्पना करून देते. याविषयी दोघांमध्ये समज गैरसमजाचा संवाद होणार आहे. मग ज्योतिबाची आई त्याच्याकडे वचन मागेल की मला तू सोडून कुठेही जाणार नाही. आता ज्योतिबा वचन देणार की युक्ती लढवणार हे आजच्या भागात आपल्याला पाहायला मिळेल. सरतेशेवटी आपण हे देखील पाहू शकता की ज्योतिबा कशा प्रकारे आई वडिलांना आराम करायचं सांगून स्वतः जेवणाचा गोड बेत बनवण्याचं आवाहन स्वीकारेल. पण बेत बनवू शकेल का, याविषयी अधिक आणि सविस्तर आपण पाहू शकता आज संध्याकाळी 6:30 फक्त स्टार प्रवाह वाहिनीवर. त्यासोबतच हॉटस्टारवर कधीही मराठी कार्यक्रमांच्या लेटेस्ट अपडेट्ससाठी फॉलो करा फक्त अल्ट्रा मराठी बज. महत्त्वाचं म्हणजे या चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका.